आदि ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला दिली भेटी देवे आले पंढरीला नमस्कार माझा श्री गुरु नगद नारायणाला। या ठिकाणी नगद नारायणाच्या दरबारामध्ये हा परंपरेने चालत आलेला हा दत्ता मेळावा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणारा हा नारायणगड आहे आणि आमच्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रेम करणारा हा विराट समाज भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं तसं आमच्या जरांगे पाटलाने आपली हाक दिली आणि हे विश्वरूप आपल्याला पाहायला भेटत आहे। या ठिकाणी साडेतीन मुहूर्तापैकी आज दसरा हा मुहूर्त आहे। या विजय दसऱ्याच्या निमित्ताने आमच्या मनोजदादा जरांगे पाटलांनी आपली संकल्पना व्यक्त केली। पहिल्यांदा ह्या विराट सभा झाली नाही म्हणून आव्हान केलं या विराट सभा व्हावी म्हणून हा दसरा मेळावा हे संकल्प केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी काहीच बोलता येणार नाही। हे विश्वरूप पाहिल्यानंतर आमच्या मनोज दादा जरांगे पाटलांनी एक तप केलं। उपोषण म्हणजे एक तपश्चर्या आहे तसं नगद नारायण बाबांनी या गडावर तप केलं आणि पंढरपूरचा देव नारायणगडावर आणला। भगवंताने आशीर्वाद दिला जो या नारायणगडाची सेवा करील त्याचे मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असं हे तपाचं ठिकाण असणार आहे नारायणगड आहे आणि म्हणून आमच्या पाटलांनी सुद्धा तप केलं आम्हा तुमच्या कल्याणासाठी मुला मुलीच्या आरक्षणासाठी अमरण उपोषण केलं हे एक तप आहे आणि या तपाची सांगता म्हणून हा विराट स्वरूप दसरा मेळावा आहे। आपल्याला आता खाऊन पिऊन लढायचं आता उपोषण करायचं नाही दादाच्या पाठीमागे एवढा विराट समाज आहे विराट समाज आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्वांच्या अंतःकरणामध्ये इतकी आनंदाची गुढी उभारली जात आहे। दसरा म्हणजे इंद्रिय जिंकणं इंद्रियावर ताबा आहे आणि म्हणून एकमेकाला सोनंचं देवाणघेवाण करायचंय। प्रत्येक सणाला काही महत्त्व असते। पंचमी म्हटलं की झोका खेळायचा पोळा म्हटलं की बैल पुजायचा शिमगा म्हटलं की त्याप्रमाणे या मुहूर्तावर नगद नारायणाचा आशीर्वाद आमच्या जरांगे पाटलाच्या पाठीमागं आहे आणि जरांगे पाटलांनी जे धरलेलं काम आहे याला नक्कीच नगद नारायणाचा आशीर्वाद आणि ह्या विजयदशमीच्या निमित्ताने विजय मिळाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही। आनंद वाटतोय पांगल्याला मराठा समाज दुभांगल्याला मराठा समाज एकत्रित केला ही एक तपाची ताकद आमच्या मनोजदादा जरांगे पाटलाची आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही म्हटलं आता काय बोलायचं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे पाटील काय बोलणार आहे सर्व नेते मंडळीचं लक्ष लागलेलं आहे परंतु इथं पाटील बोलणार आहे फक्त आणि फक्त मराठाला आरक्षण कसं मिळेल या विषयावर अशी विस्तृत चर्चा करणार आहे आणि केली पाहिजे। दादांनी आमच्या कानात सांगितलं एवढा समाज जमल असं वाटत नव्हतं परंतु त्याने या कमानीपासून समाज पाहिल्याबरोबर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पाणी आलं पाणी आलं।